आजच्या हळून आपण पन्नास प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे ठिकाणी ऑर्शन क्रमांक दोन महात्मा फुले क्रमांक दुसरा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिग्रहाचे नाव खालीलपैकी कोणते होते राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिग्रहांचे नाव खालीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी क्रमांक दोन मिस क्लर्क वस्तीग्रह या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक तिसरा महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते त्या ठिकाणी क्रमांक एक फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक चौथा लोकमायन टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता या ठिकाणी क्रमांक पाचवा डोंगरीच्या पुस्तक कोणी लिहिलेले पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे त्र्या ठिकाणी क्रमांक तीन गोग आगरकर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक शोक झाले गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत शोक झास्कर गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या ठिकाणी खालीलपैकी तंबाखू उत्पादनामध्ये आग्रेस राज्य खालीलपैकी कोणता आहे तंबाखूच्या उत्पादनामध्ये आग्रेस राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा जम्मू काश्मीर राज्यामध्ये सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन चिनाब नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नवा भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणार राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणार राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन झारखंड राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रपती कडून लोकसभेमध्ये खालीलपैकी किती अँग्लो इंडियन सदस्य हे नेमले जातात त्या ठिकाणी अशोक क्रमांक एक दोन या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा जलमणी योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे जलमणी योजना खालीलपैकी कशा खाली संबंधीची खाली। योजना आहे त्या ठिकाण ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणे या ठिकाणी ही भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ही पानपुढे भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रशिया देश या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक तेरा आपल्याला या ठिकाणी सेट फुल फॉर्म सांगायचं आहे सेट योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे आणि ठिकाणी क्रमांक तीन स्पेशल इकॉनॉमिक झोन या ठिकाणी पंधरावा मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन नायसिनचा अभाव निर्माण होतो या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक सोळावा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी अमरासर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सतरावा कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा ही प्रामुख्याने आढळते कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन तांबडी मृदा या ठिकाणी योग गॅन रोईल अप्शन क्रमांक अठरावा चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो चहा उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो त्या ठिकाणी अश्व क्रमांक दोन क्रमांक लागतो दो या ठिकाणी योग रोईल अपश्व क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही त्या ठिकाणी अश्व क्रमांक चार तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस कोणती नदी ही कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी आहे खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे या आणि ऑप्शन क्रमांक चार प्रतिभाताई पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या दिशेचा लागतो जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या दिशेचा लागतो या आणि ऑप्शन क्रमांक तीन भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे मुंबई येथील शेअर बाजार खालील पैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन सन अठराशे पंच्याहत्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक पंचवीस रोजगार हमी योजनेचे अध्य प्रवर्तक असे खालील पैकी कोणास म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस दृष्टीदान दिन खालील पैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो दृष्टीदान दिन हा खालील पैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो

योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस माउंट फोजियामा हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे माउंट फोजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ठिकाणी जपान देश प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्यांना खालीलपैकी काय म्हटले जाते त्या ठिकाणी ऑश क्रमांकातील लू वारे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे भारताच्या या ठिकाणी भारता क्रमांक तीन कर्क आहे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तीस भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक चार पुणे जिल्ह्या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक एकतीस अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होते अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होते त्या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन रेगुर मृदा या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस लोहित मानस धनसगिरी या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत लोहित मानस धनसगिरी या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या ठिकाणी अशोक क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस भारताची दुसरी अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे जी कॅनडाच्या सहकार्याने उभी भारताची दुसरी अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी अशोक क्रमांक दोन भारताची दुसरी अनुभट्टी सायरस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत या ठिकाणी अशोक क्रमांक चार एकूण नऊ कृषी हवामान विभाग या ठिकाणी यो रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली होती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव रोजी झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली जिल्हा ठिकाणी योग कॅन्सर रोईल प्रश्न क्रमांक सदतीस बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर चार कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक अडतीस सर्वसाधारणपणे सागर जलाची शारदा खालीलपैकी किती टक्के असते सर्वसाधारणपणे सागर जलाची शारदा खालीलपैकी किती टक्के असते या ठिकाणी अशोक क्रमांक एक पस्तीस टक्के या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो या ठिकाणी अशोक क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत या ठिकाणी अश्वक्रमांक दोन गोदावरी नदी या ठिकाणी योग्य सोय अश्व क्रमांक एक्केचाळीस रूर केला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रूर केला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन ओरिसा राज्य या ठिकाणी योग्स रोय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मेझोराम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मेझोरॅम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एजवाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन एकोणीसशे अकरा या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधली होती या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खोपोली हा महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खोपोली हा महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन रायगड जिल्ह्या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस देसाईगंज हा बांबूच्या लगद्यापासून कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देसाईगंज हा बांबूच्या लगद्यापासून कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशोक क्रमांक चार गडचिरोली जिल्ह्या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस इसवी सन सन अठराशे सत्तावन्न मध्ये मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठाव केलेला आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन बराकपूर छावणी या ठिकाणी योग सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बारडोली सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीस सत्तावीस या ठिकाणी योग रोईल उश क्रमांक पन्नास प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घेण्यात आलेले आहेत सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रामध्ये अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर या ठिकाणी पालघर जिल्हा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामधील अस्तंभा हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अस्तंभा हे, हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन बोरघाट या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौथा गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत त्र ठिक अप्सन क्रमा चार भण्डारा जिल्ला ठिक यो प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवड खालीलपैकी कोणते ठिकाणी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी महाबळेश्वर हे ठिकाण या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सव्वा पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो तर या ठिकाणी अशोक क्रमांक तीन भीमा नदी या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा चालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा हिरक मोसम खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो हिरक मोसम खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी अशोक क्रमांक एक साठ वर्ष या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी अशोक क्रमांक मानगाव या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक बारावा नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले अभयारण्य आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन बीड जिल्हा ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक तेरा गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौदा पानशेत हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पानशेत हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पुणे जिल्हा ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सोळावा बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बा बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन नंदुरबार या ठिकाणी योग गॅन्स रोईल ऑप्शन क्रमांक अठरा बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पेट्रोलियम या ठिकाणी योग रोईल